हाय फ्रेंड्स, आपण आज गवारीची भाजी कशी बनवायची ती बघते. तर मी याच्यामध्ये तेल घेतलं आहे 1-2 चमचे. आता याच्यामध्ये आपण टाकते, ह्या गवारीची भाजी आहे, गावरान गवारी. आपण आता याच्यामध्ये लसूण टाकते. लसूण थोडासा परतून घ्यायचा, मग आपण याच्यामध्ये टाकतो आहे गवार. गवार मी हाताने थोडी घ्यायची म्हणजे त्याची चव छान येते. काही जणांना सवय असते, कापून घ्यायचे. पण कापल्यानंतर त्याची टेस्ट छान येते. काही चांगली भाजून घ्यायची. गवार खरंच छान असते खाण्यासाठी. काही मुलांना आवडते, काही नाही, पण गवार मस्त लागते. गावरान गवार तर छान असते. गवार गावरान गवारमध्ये कसं असतं, काही ना वाटतं त्याच्यात बिया आहेत म्हणून ते खात नाही. पण गावाकडं कोल्हापूर सांगली जिल्ह्यात तर गवार गावरानच गवार आवडते. आता आपण हे 2 मिनटं भाजून घेऊ. आता आपण कशी गवार भाजून घेत आहे पाहिली का, गवारला थोडे थोडे डाग पडा लागले. हे पहा, असे थोडे थोडे डाग पडले ना की समजायचं गवार भाजलेली आहे. आता याच्यात आपण मसाले टाकूया. मसाले म्हणजे काय, जास्त मसाले मी टाक जास्त मसाले नाही टाकणार, हळद थोडी टाकायची. हळद टाकून घेतली. आता आपण याच्यात थोडं शेंगदाण्याचं तूप टाकणार आहे. त्यामध्ये माझा कोल्हापुरी मसाला म्हणजे चटणी 1 चमचा टाकलेली आहे. आपण ते चांगलं परतून घ्यायचं. याच्यात थोडं मीठ टाकायचं, गॅस बारीक करायचा, करपू द्यायचं नाही. मीठ टाकायचं थोडं, चांगलं हलवून घ्यायचं आपण याला. आणि याच्यामध्ये थोडं आता पाणी टाकून शिजत ठेवायचं. तर तुम्हाला जर याच्यात रस्सा हवा असेल थोडासा याच्यापुरता, तर थोडं पाणी जास्त टाकावं लागेल तुम्हाला. आणि याच्यात मग हे टाकायचं खोबरं आणि लसूण, थोडं टाकलं तरी चालते. आणि थोडं पाणी टाकायचं आणि लपतपीत करून घ्यायचं. आता आपण हे झाकून मंदाच्यावर 1-10 मिनटं शिजवून घेऊ. आता आपण बघणार आहोत भाजी शिजली का. भाजी शिजली छान झाली भाजी. आता तुम्हाला भाजी शिजलेली आहे गवार आपली, 10 मिनिटात शिजते गवार छान झाली भाजी. आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ही भाजी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा. थँक्यू.